हॅलो रोहन वेलकम टू कॅपिट्यूट्स कॅपिटल ऑफ लर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या कॅपिटोट्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आज आपण आपल्या सेशन या सेशनमध्ये येणाऱ्या डिस्कॉम ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या परीक्षेसाठी एक महत्त्वाचं स्ट्रॅटेजी सेशन पाहणार आहोत कारण की नुकतंच बघा काही दिवसांपूर्वीच आता आपलं जे एक्झामिनेशनचं पॅटर्न होतं ते बदललेलं आहे आता तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये पन्नास प्रश्न जे आहे हे शंभर मार्काला विचारणं जाणार आहेत आणि जो नॉन टेक्निकलची स्ट्रॅटेजी आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे कॉन्सेप्ट कुठल्या प्रकारचे प्रश्न जे अति महत्त्वाचे असतात ते तुम्हाला करून जायचे ते तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचं सेशन राहणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही कॅपिटोल्सला जर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जर नक्कीच करा आणि आपल्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा आता बघा मी कुठलाही वेळ न घालवता मी तुम्हाला सर्वात पहिले एक अपडेट द्यायला सांगतो आहे की आतापर्यंत जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल तर नुकताच तीस सप्टेंबरला एक अपडेट आली होती ज्यामध्ये जो तुमचा एक्झामिनेशन पॅटर्न आहे हा बदलण्यात आलेला आहे ठीक आहे हा फक्त आणि फक्त तुमच्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठीच आतापर्यंतची नोटीस आलेली आहे त्यासाठीच म्हणून मी सांगतोय बघा आधीचा काय होतं एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये तुम्हाला टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजमध्ये पन्नास प्रश्न एकशे दहा मार्काला विचारण्यात आले येणार होते रिजनिंगमध्ये चाळीस प्रश्न होते क्वांटिटिटीमध्ये वीस प्रश्न होते मराठीमध्ये वीस प्रश्न होते आता या या जुन्या पॅटर्नला बघून ज्या विद्यार्थ्यांनी पन्नास प्रश्न म्हणजेच एकशे दहा मार्काला या पॅटर्ननुसार दोन पॉईंट दोन मार्क प्रत्येकी प्रश्नाला कन्सिडर करून फार असा अभ्यास केला प्रोफेशनल नॉलेजमध्ये तेव्हा मी सुद्धा सांगितले होते की जरी तुम्हाला हे ऐंशी प्रश्न नॉन टेक्निकलमध्ये जरी तुम्हाला चाळीस मार्कासाठी येतात तरी तुम्हाला हे सिलेक्शनसाठी महत्त्वाचे ठरणार आहे आता मात्र काय झालं बघा आता हे नवीन अपडेट आहे आता तुम्हाला कुठला टेस्टचा स्ट्रक्चर किंवा जो एक्झाम पॅटर्न आहे फॉलो करावं लागला आहे हा हा फॉलो करावं लागणार आहे जो मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला काय की प्रोफेशनल नॉलेजमध्ये पंचवीसच प्रश्न विचारण्यात येईल आणि ते दोन दोन मार्कासाठी एक प्रश्न येईल आणि त्याला पन्नास मार्क मिळतील पण मात्र बघा रिजनिंगमध्ये ठीक आहे तुम्हाला वीस प्रश्न चाळीस मार्काला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड पंधरा प्रश्न तीस मार्काला मराठीमध्ये पंधरा प्रश्न तीस मार्काला म्हणजेच बघा की ती हे जे चाळीस प्रश्न आहेत भाई हे बघ हे जे पन्नास प्रश्न आहेत टोटल ठीक आहे हे आपल्याला टोटल शंभर मार्कासाठी विचारण्यात आले आहे आता इथे बघा इथे पन्नास मार्क आहेत आणि आता इथे शंभर मार्क म्हणजेच आता जो आपल्याकडे वेटेज सगळ्यात जास्त आलेला आहे हे आलेलं आहे आपल्या आप नॉन टेक्निकलच्या सेक्शनमुळे आता आपल्याला या जो नॉन टेक्निकलचं सेक्शन आहे आतापर्यंत जे आपण या पद्धतीने तयारी करतो तो त्याच्यानुसार आता कुठला एक ॲडव्हान्स आपल्याला तयारी करायची आहे ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये कशाप्रकारे तुमचं प्लॅनिंग असायला आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे आणि कुठले कुठले टॉपिक स्पेशली तयार कराल जे तुम्हाला या शंभरपैकी शंभर मार्कपैकी कमीत कमी एक पंच्याऐंशी ते नव्वद मार्क आरामात मिळवून देतील त्यानुसार आपण आपली ही प्लॅनिंग ठेवूया आणि बघा हे सगळं प्रूव्हन झालेलं आहे मी आधीसुद्धा तुम्हाला या टेस्ट स्ट्रक्चरच्या वेळीसुद्धा मी बरेच विद्यार्थ्यांना रिजनिंग क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यू आणि मराठी लँग्वेजची तयारी करायला लावली होती आणि त्या विद्यार्थ्यांनी तयारी करून ठीक आहे फार असे प्रॅक्टिस करून ठेवलेले आहे जेणेकरून त्यांचासुद्धा आता जरी हा पॅटर्न चेंज झालेला तरी त्यांना एक चांगली कमांड मिळालेली आहे या सिलेक्श या एक्झामिनेशनमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी म्हणून मी वेळोवेळी सांगत होतो की तुम्हाला नॉन टेक्निकलला कुठल्याही सेक्शनला मिस करण्यात मिस करता कामा नाही आता बघा आपण सर्वप्रथम आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जरी तुमचा हा पंचवीस प्रश्न आहे पन्नास प्रश्न पन्नास मार्कांसाठी तरी तुम्हाला अॅक्युरेसी जी आहे हे मेंटेन ठेवावी लागेल परीक्षेमध्ये ठीक आहे आता बघा पंचवीस प्रश्नांपैकी जर बावीस जरी अॅक्युरेट आले तर बावीसच तुम्ही मार्क करायचे दोन्ही प्रश्न एक्स्ट्रा मार्क करायचे नाही कारण की बघा निगेटिव्ह मार्किंगमध्ये वन फोर्थ जिथे निगेटिव्ह मार्किंग येते तिथे समजून चालला तुमच्याकडे दोन मार्क आहेत तर शून्य पॉईंट पाच मार्क जे हे वजा केले जातात म्हणजे जरी एक प्रश्न तुमचा चुकता आहे त्याच्यामध्ये दोन मार्क तर तुम्ही जे मिळवणार होते तर मिळवणार नाहीच पण त्याच्यामध्ये शून्य पॉईंट पाच मार्क म्हणजे दोन पॉईंट पाच मार्काचं नुकसान हे आपल्याला भोगाव्यास मिळेल ठीक आहे हे पाहाव्यास मिळेल म्हणून अक्युरेसी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आज आपण आपल्या सेशनमध्ये हे रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यू आणि मराठीमध्ये ह्या शंभर मार्केमध्ये किती जास्तीत जास्त आपण मार्क्स घेऊ शकू त्याचे मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिला आपल्याकडे जो टॉपिक येतोय तो आहे लॉजिकल रिझनिंगचा टॉपिक आणि त्याचे सिलेबस आता हा सिलेबस काय तुम्हाला पहिल्यांदा मिळतो आहे का नाही जर तुम्ही माझ्या आधीचा सेशन पाहिलं असेल तर त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सगळे टॉपिक सांगितले होते ठीक आहे पण आता मात्र आपल्याकडे वीसच प्रश्न प्रश्न आहे पहिले किती चाळीस प्रश्न होते ठीक आहे त्या चाळीस प्रश्नाचं मी स्ट्रक्चर ऑलरेडी सांगितलं होतं पण आता ते मी डिस्कस नाही करणार आता आपण वीस प्रश्नांचं जे स्ट्रक्चर राहील कुठल्या पद्धतीचे मँडेटरी प्रश्न म्हणजेच हमखास प्रश्न ते तुम्हाला विचारतीलच पण त्याच्यासोबतचे जे महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा वीस प्रश्नांमध्ये एक चव सेट राहील ठीक आहे हा हमखास तुमचा पाच क्वेश्चनचा मिळून कुठला राहील सिटिंग अरेंजमेंट आणि पझलचा ठीक आहे मी तुम्हाला इथे सांगतो आहे बघा सिटिंग अरेंजमेंट आणि पझलचा हा एक सेट राहणारच आहे आता सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलर वर्तुळाकार व्यवस्था आपण ज्याला म्हणतो इनसाईड आउटसाईड ठीक आहे या सर्वांची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे बघा सर्कुलर झालं अननोन सिटिंग सर्क्युलर झालं म्हणजे एका वर्तुळाकार व्यवस्थेमध्ये बैठक व्यवस्थेमध्ये बसले असताना त्याची नंबर ऑफ पर्सनची संख्या माहिती राहणार नाही स्क्वेअर ठीक आहे स्क्वेअर बेस्ट अरेंजमेंट ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे रेक्टँग्युलर बेस अरेंजमेंट लिनियर किंवा लाईन अरेंजमेंट राहील ठीक आहे किंवा आपल्याकडे अनसर्टन लाईन म्हणजे किती नंबर ऑफ व्यक्ती हे आपल्याकडे बसलेले हे माहिती राहणार नाही पार्लर रो ठीक आहे यापैकी एक ना एक तुम्हाला एक पझल हे सिटिंग अरेंजमेंट पाहावेच मिळेल मेनली जे चान्सेस असतात हे लक्षात ठेवा मी ते मार्क करून ठेवतो सिटिंग अरेंजमेंटमध्ये पाच प्रश्न एका सेटमध्ये विचारले जातात एक जर प्रश्न सॉल्व्ह केला तर बघा पाच क्वेश्चन म्हणजे किती तुम्हाला दहा मार्क मिळतात आहे तुम्ही विचार करत चला आता बघा आपल्याकडे फक्त किती वीस प्रश्न పదరా ప్రశ్న प्लस पंधरा प्रश्न असे मिळून काय फक्त पन्नास प्रश्न आहे पण म्हटलं त्याचं मार्क्स जे जे आहे ते वाढत चालले आहे म्हणजे एक जरी सिटिंग अरेंजमेंटचा पझल तुमचा व सिटिंग अरेंजमेंट किंवा पझलचा पाच प्रश्नाचा सेट बरोबर झाला तर तुम्हाला तिथे सरळ सरळ दहा मार्क मिळणार आहे कारण की त्या एका पझल सॉल्व केल्यानंतरच तुम्हाला सरळ त्याचे पाचच प्रश्न सोडवायचे असतात आणि ते सुद्धा इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येतात म्हणून मी सगळ्यात पहिले तुम्हाला प्रेफरन्स देईल की हा एक पाच प्रश्नांचा एक सेट येईलच ठीक आहे आता वीस प्रश्नांपैकी मी तुम्हाला पाच प्रश्नांचं सांगितलेलंच आहे ठीक आहे आता उरले किती पंधरा प्रश्न तर पंधरा प्रश्न मध्ये आपल्याकडे आधी फार एक मोठी गॅप होती ज्याच्यामध्ये आपल्याला चाळीस प्रश्न जे आहे वीस मार्काला होते ठीक आहे त्यानुसार आपण सांगितलं होतं की जे वीस क्वेश्चन चार होते सिरी सिटिंग अरेंजमेंट आणि पझलमध्ये चार चारच्या सेटमध्ये आपण सॉल्व्ह केले होते ठीक आहे हे इथून क्लिअर झालं आता बघा या पंधरा प्रश्नामध्ये डायरेक्शन सेस म्हणजे ज्ञान हे दोन क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे कुठले कुठले मँडेटरी टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो मँडेटरी म्हणजे ते तुम्हाला करायचेच आहेत ठीक आहे ब्लड रिलेशनवरती दोन प्रश्न येऊ शकतात ठीक आहे कोडिंग डिकोडिंग आहे इनिक्वेलिटी आहे ठीक आहे इनिक्वेलिटीटी तीन ते चार क्वेश्चन ठीक आहे किंवा मिनिमम तीन क्वेश्चन झाले ठीक आहे सिलॉझिमवरती दोन क्वेश्चन ठीक आहे सीरीज सिरीजवरती एक क्वेश्चन हमका येईल ठीक आहे मिसिक वरती आला तर तुम्हाला मिनिमम एक क्वेश्चन येईल ठीक आहे तो आता बघा या पद्धतीने तुम्हाला समजायला आलं की ब्लड रिलेशन आपल्याला टॉपिक करायचं आहे डायरेक्शन सेन्स करायची आहे कोडिंग डिकोडिंग करायचं आहे म्हणजे चायनीज कोडिंग डिकोडिंग पण करायची आहेत इनिक्वेलिटी झालं सिलॉझम झालं हे सगळे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ठीक आहे मी तुम्हाला वेटेच सांगतो आहे आता बघा असंही होऊ शकतं की वीस प्रश्नांपैकी तुम्हाला जे आहे ना ठीक आहे दहा प्रश्न जे आहेत ना हे पूर्ण दोन सेटमध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि पझलचे देण्यात येईल म्हणजे एक सिटिंग अरेंजमेंटला एक सेट राहील पाच क्वेश्चनचा आणि दुसरा सेट राहील आपल्याकडे पझलचा म्हणून तुम्हाला पझल आणि सिटिंग अरेंजमेंट दोन्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता बघा इथंमध्ये कुठला चेंजेस आलंच का नाही कुठलाही चेंज आपल्याला पाहायलाच मिळणार नाही ठीक आहे ऑर्डर रॅकिंगचा एक क्वेश्चन येऊ शकतो आणि ऑडर आउटक मिसलेनियसमध्ये जे आहेत एक क्वेश्चन येतं ठीक आहे हे एक्सेप्शनल येतं पण हे जे मँडेटरी जे टॉपिक सांगितलं ना हे झाले दहा प्रश्न किंवा यामधून आलेले काही प्रश्न ठीक आहे एवढं सगळे टॉपिक क्लिअर करा मी तुम्हाला ज्या प्रकारे चाळीस प्रश्नांची तयारी सांगितली होती ठीक आहे जर तुम्ही आतापर्यंत फॉलो करत आले असेल तुमचं नक्कीच यावेळी सुद्धा फायदा येईल कारण की तुम्हाला फक्त प्रश्न कमी झालेला आहे पण मात्र तुमचे मार्क्स हे वाढण्यात आलेले आहे प्रत्येकी प्रश्नाला जे आहे ना एका प्रश्नाला दोन मार्क्स मिळण्यात आलेले ठीक आहे क्लिअर आहे हे सगळे आपल्याकडे लॉजिकल रिजनिंगचे टॉपिक्स आता बघायची प्रॅक्टिस कुठून करायची आपलं आजच आताच्या आताच कॅपिट्यूडचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका कारण की तिथे आपण रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे डेली प्रॅक्टिस प्रॅक्टिसपासून देत असतो शंभराहूनही अधिक आतापर्यंत प्रॅक्टिस क्वेश्चन आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्ही आतापर्यंत मिस केलं असेल तर असं नाही की हे डिलेट होऊन जातात हे आपल्या चॅनलला तिथे उपलब्ध राहतात तर तुम्ही त्याला सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन किंवा चॅनलला फॉलो करून वर, वर स्क्रोल करून सगळे हे पाहू शकता याची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोवाईड करून देईल हे डेली लॉजिकल रिजनिंग आणि आपण क्वेश्चन्स तिथे तुम्हाला देतोय क्लिअर आहे इथपर्यंत तुमचा ठीक आहे आता बघा आपण आपल्या क्वांटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या टॉपिक्स आणि सिलेबस ज्यामध्ये पंधरा प्रश्न येतात आता या पंधरा प्रश्नांसाठी ज्या आधी आपल्याकडे वीस प्रश्न होते त्यामध्ये डेफिनेट आपण सांगू शकत होतो की आपल्याकडे मिनिमम पाच ते सात क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन येईल आता गणित म्हटलं की तुम्हाला टेबल ठीक आहे स्क्वेअर्स क्यूब ठीक आहे सिम्प्लिफिकेशन याची स्पीड मॅथची जी प्रॅक्टिस आहे हे करणं खूप गरजेचं आहे कारण की अब तुम्हाला ते गणित सोडवता येईल आता बघा प्रश्न पंधरा ज पंधरा जरी आले पण त्याचं मार्क्स वेटेज वाढल्यामुळे थोडासा पेपर जो आहे हा तुमचा इझी तू मॉडरेट लेवलवरतीच राहील आता ज्या अर्थी तुम्हाला ते दोन प्रश्न देतात आहे दोन मार्क देतात आहे तर त्या प्रश्नांची जी लेवल आहे ती थोडी मॉडरेट लेवलपर्यंत ते ठेवण्याचा थे, नक्कीच प्रयत्न करेल कारण की तुम्हाला एका एका प्रश्नाला दोन दोन मार्क्स मिळतात आहे म्हणून बघा लक्षात ठेवा तुम्हाला आता या पद्धतीने ज्या नवीन पॅटर्न मी तुम्हाला सांगतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागेल ठीक आहे सर्वप्रथम म्हणजे नंबर सिरीज हा एक महत्त्वाचा टॉपिक येतो ठीक आहे आपल्याकडे दोन ते तीन प्रश्न यामध्ये येऊ शकता ठीक आहे सिम्प्लिफिकेशन तीन ते चार क्वेश्चन मॅक्सिमम किंवा मिनिमम आपल्याकडे तीन क्वेश्चन येऊ शकतात कॉडेड इक्वेशन याच्या अल्टरनेटेशनमध्ये येऊ शकतं की किंवा इधर नंबर सिरीज किंवा कॉडेड इक्वेशन हे दोन क्वेश्चनसाठी किंवा ते दोन्ही सोबत येऊ शकतात पाचच्या कॉम्बामध्ये पर्सेंटेज हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो एक ते दोन क्वेश्चन यामध्ये विचारले जातात रेशिओन प्रपोशनवरती गणित विचारतात ठीक uh, uh, आहे बाय मिक्सिंग वॉटर इंटू द ज्यूस आणि अशा प्रकारचे जे प्रश्न येतात मिक्सर आणि प्रपोशनमध्ये रेशो अन प्रपोशनमध्ये त्या प्र, प्रकारचे हा प्रश्न एक ते दोन प्रश्न विचारतात ठीक आहे एजेसवरती एक प्रश्न हमकास येतो ठीक आहे पार्टनरशिपवरती एक प्रश्न हमकास येतो प्रॉफिट अँड लॉस हा फार इझी आणि अंडरस्टँडिंगचा जो टॉपिक आहे म्हणजे हा तुम्हाला जनरल डे टू डे टॉपिक आहे हा सुद्धा तुम्हाला करून जायचा आहे टाईम अँड वर्क झाला ठीक आहे एक प्रश्न ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे ट्रेन टाईम डिस्टन्स स्पीड यावरतीसुद्धा एक प्रश्न येऊ शकतो बोर्ड्स अँड स्ट्रीम हे एक प्रश्न हे सगळे एकावरती एक डिपेंडंट टॉपिक्स आहेत ठीक आहे एस आय सी आय एक क्वेश्चन हे सगळे मिक्स टॉपिक तुम्हाला दिसू शकतो प्रॉबेबिलिटी परमिटेशन अँड कॉम्बिनेशन मेन्सुरेशन अँड डी आय डी आयवरती तीन क्वेश्चन हे येऊ शकतात आता बघा महत्त्वाचे टॉपिक कुठले झाले जर तुम्हाला सर आमच्या आम्हाला पंधरापैकी फक्त मिनिमम आपल्याकडे दहा ते बारा क्वेश्चन जरी करेक्ट आणायचे तर याच्यासाठी कुठले कुठलं टॉपिक करू त्यासाठी बघा तुम्हाला सांगतो सिम्प्लिफिकेशन अँड ऑप करा नंबर सिरीज करा कॉडेट इक्वेशन रेशो अँड प्रपोर्शन झालं आणि डी आय ठीक आहे प्लस त्यासोबत मी तुम्हाला एक प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक सांगेलच ठीक आहे कारण की हे सगळे ऑलमोस्ट तुम्हाला दहा बारा मार्क्स मिळून जातात ठीक आहे हे तर मी तुम्हाला एकदम वर्स्ट केस सिनारिओमध्ये सांगितले खरंतर आपल्या यावेळेचं पंधरा प्रश्नांचं जे टार्गेट राहील ना हे पूर्ण टॉपिक करून जाण्याचा रेल ॲटलीस्ट तुम्हाला अवेअरनेस असणं गरजेचं आहे एजेशन ॲव्हरेजेस म्हणा पार्टनरशिप म्हणा ठीक आहे यावरती एक एक प्रश्न येतात आणि हे एकदम फार डिफिकल्टसुद्धा राहणार नाही आणि फार इझीसुद्धा राहणार नाही कारण की त्यांना ते पंधरा प्रश्नांमध्ये एवढे सगळे टॉपिक ॲडजस्ट ॲडजस्ट करायचे आहे त्यामुळे तुम्हाला ते देतील पण मात्र सिम्प्लॉ सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्झिमेशन हा टॉपिक राहतील राहिलंच जास्तीत जास्त तुम्हाला ठीक आहे आणि याचं अजून त्यानंतर नंबर सिरीज झालं ठीक आहे की आपल्याकडे डी आय डी आय जर दिलं तर ते मिनिमम तीन ते चार क्वेश्चनचा एक सेट तुम्हाला देतातच ठीक आहे म्हणून हा सुद्धा एक स खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला डीआयवरती सुद्धा प्रश्न मिळतील ठीक आहे तर हे सर्व तुम्हाला टॉपिक एकदा तरी डिवाइस करून जायचं आहे ओके क्लिअर आहे तुम्हाला क्वांटिटी ॲप्टिट्यूडबद्दल बद्दल ठीक आहे अजून काही अडचण असलीस मला कम्युनिकेशन अ, अ, कम्युनिकेट करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा करू शकता ठीक आहे वीस प्रश्न झाले आपल्या चे पंधरा प्रश्न झाले आपल्या क्वांटिटी चे आता बघा मराठीसाठी आता मराठीमध्ये बरेच प्रश्न विद्यार्थी मला घेऊन येतात की सर आम्हाला ग्रामर करायचं आहे का नाही मी सरळ सरळ त्यांना सांगतो की नाही ग्रामर एक्झामिनेशनमध्ये येत नाही पण मात्र आता पंधरा प्रश्न जर आहे आपल्याकडे ठीक आहे तर तुम्हाला जो आय बी पी एस बेसचा सेक्शन येतो जो आय बी पी एस प्रश्न विचारतो त्याचमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक येतो तो, तो म्हणजे एरर बेस्ड क्वेश्चन आता या एरर बेस्ड क्वेश्चनला तुम्हाला बेसिक अवेअरनेस जे आहे ग्रामरचं हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून आपण जे टॉपिक घेतलेले आहे जसं की वर्ण झालं ठीक आहे लिंग झालं वचन झालं काळ झालं ठीक आहे वाक्यांचे प्रकार झालं ठीक आहे समानार्थी शब्द झाला विरोधार्थी शब्द झाला विरामचिन्ह झालं वाक्य वाक्यप्रचार झालं ठीक आहे किंवा खाता जोड शब्द झाला हे सगळे टॉपिक्स नाही का हे बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर फक्त तुम्हाला एकदा संधी शब्दांच्या जाती किंवा त्याचे प्रकार त्याच्यामध्ये नाम सर्वनाम काय विशेषण कशाला का म्हणतात क्रियापद कशाला म्हणतात अव्यय कशाला म्हणतात हे शब्दांच्या जाती आणि या त्याचे प्रकार हे सेशन सगळे पाहणं गरजेचं असतात त्यामुळे तुम्हाला जे एरड बेस्ड जे क्वेश्चन्स येतात ठीक आहे हे तुम्हाला इझिली सोडवता येईल म्हणूनच म्हणतोय की ग्रामर हे पूर्णच एम पी एस सी लेवलचं ग्रामर येत नाही आपल्याकडे कारण की टी सी एसमध्ये वगैरे ग्रामर विचारतात पण आय बी बी एस ते जनरली एरड बेसच्या माध्यमातून तुम्हाला ते तुमची ग्रामर चेक करण्याचा प्रयत्न करत म्हणून हे बेसिक एकदा सेशन पाळणं गरजेचं असतं ठीक आहे त्यानंतर शफलिंग बेस्ट असतात शफलिंग बेस्ड सुद्धा बेस 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 तुम्हाला या बेसिक ग्रामरची अवेअरनेस असणं गरजेचं असतं रिडिंग कॉम्प्रेशन उतारावरील प्रश्न आता बघा उतारावरील प्रश्न पंधरा प्रश्न जरी आपण त्यामध्ये कॅल्क्युलेट केलं तरी पाच प्रश्न जे आहेत ना हे हमकस तुम्हाला उतारावरील विचारण्यात येईल ठीक आहे पण मात्र यामध्ये काय होईल की बघा हे आय बी पी एस पॅटर्न तर ते एवढं तर करायचे आहेतच हे कुठेच जाणार नाही यामधून टॉपिक हे यामधून सेम ॲजरीज तुम्हाला प्रश्नांचे पाहा पाहाव्याच मिळेल परीक्षेमध्ये पण मात्र आता हे जे पाच प्रश्न रिडिंग कॉम्पिनेशन ज्याला उतारावरील प्रश्न म्हणतो यामध्ये इन्फरन्स बेस म्हणजे तो उतारा वाचून त्यामध्ये तुम्हाला काय वाटते आहे अशा प्रकारचे प्रश्न होतील कारण की तुम्हाला एक प्रश्न जो आहे हा दोन मार्कासाठी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे जरी तुमचे लेवल ऑफ क्वेश्चन आता बघा जेवढे आपल्याकडे जर म्हटलं आपल्याकडे पन्नास प्रश्न आहेत आपल्याकडे एका एका टॉपिकला आपण दोन दोन दिवश्ना दिवश्ना प्रश्न देऊ शकतो पण आपल्याकडे जर दहा प्रश्न आहे ठीक आहे तर आपल्याकडे जर समजा दहा टॉपिक येतं एका टॉपिकवरती एकच प्रश्न आपल्याला चूज करता येतो ठीक आहे तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला अवेअरनेस असणं गरजेचं आहे जो मी तुम्हाला सिलेबस सांगितला आहे जे मी तुम्हाला टॉपिक सांगितलं है, हे तुम्ही व्यवस्थित मार्क करून चालात तेव्हाच कुठे हे शंभर शंभर मार्क तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळवता येतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे आहेत ना यामध्ये कवर अप करू शकते जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले आहेत ना हे प्रूव्हन टॉपिक्स आहे आणि अशाच प्रकारचा पेपर येतो आता असं नाही की तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज पूर्ण विसरून जायचं आहे जेवढं जास्तीत जास्त ॲक्युरेट माझं एकच म्हणणं असतं की तुम्ही अॅक्युरेसीवरती सगळ्यात जास्त भर द्या ॲक्युरेसीवरती जर भर दिला ना तर तुम्ही कमीजोरी सोडवले दोन प्रश्न तरी तुमचं सिलेक्शन हे लवकर होतं पण मात्र जर पेपर डिफिकल्ट आला तर तुम्ही असं समजू नका की हा मला येत नाही आणि त्याला तुम्ही गेस वर्क करू म्हणजे कुठलेही गेस मार्किंग करून तुम्ही येत आहे हे फार चुकीचं आहे बघा जेवढं येत आहे ना तेवढं जरी थोडं तरी बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे मी पाहिलेलं म्हणून तुम्हाला गेस वर्क कधीही करायचं नाही ॲट एनी कंडिशन अनलेस आणतील तुम्ही नाईंटी नाईन पर्सेंट शुअर राहत नाही एका दोन प्रश्नाला तुम्हाला रिस्क घेत आहे पण मी ते सुद्धा रिकमेंड करत नाही क्लिअर आहे तर म्हणून तुम्हाला पंचवीस प्रश्नांपैकी वीस प्लस प्रश्न जरी तुम्हाला ॲक्युरेटली सॉल्व केले आणि बाकी सगळं नॉन टेक्निकलची सांगितलेलं टॉपिक्स कवर अप केलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक सिलेक्शन घेता येईल आता बघा हे वेळ जरी आपल्याकडे फार कमी आहे पण तुम्हाला जे टॉपिक सांगितलेलं नाही त्याची प्रॅक्टिस करावीची आहे मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे आता बघा हे करायचं कसं मी तुम्हाला ऑलरेडी आमचा जो ज्युनियर असिस्टंटचा फिफ्टी प्लस आवरचा हा जो कोर्स आहे रिकमेंड केला होता आणि फार चांगला रिस्पॉन्स आम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे मित्रांनो ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ते जॉईन करून त्याची प्रॅक्टिस केली त्यांना अजूनही फायदा होतो आहे आणि जर तुम्हाला अजूनही वाटते की आपल्याकडे वेळ आहे आणि मी करू शकतो आहे पन्नास तास देऊ शकतो आहे ठीक आहे तर तुम्ही मात्र हा जे ए सिक्स्टी हा कूपन कोड वापरून कॅपिट्यूट्सच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून आपल्या कोर्सला जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला मला क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड रिजनिंग आणि मराठी या तिन्ही विषयाची तयारी जी आहे या कोर्समध्ये मिळेल ठीक आहे आणि हा प्युअरली आय बी बेस बेस्ड रेकॉर्डेड कोर्स आहे आता एक झालं असं की यामी यामध्ये जो आधीचा पॅटर्न होता त्याच्यापेक्षा एक लेवल अप दोन लेवल अप जाऊन आम्ही शिकवलं होतं पण आता मात्र त्या लेवलची जी तयारी आम्ही तुमच्याकडनं करून घेतलेली या कोर्सेसमध्ये जे सेशन्स आम्ही प्रोवाईड केलेल्या आहे ठीक आहे ह्या मात्र आता हे तुम्हाला मात्र युजफुल ठरणार आहेत बघा कारण की ज्या लेवलची आपण मॉडेट आणि डिफिकल्ट लेवलपर्यंतसुद्धा जे तयारी करून घेतली आहे तेच आता तुम्हाला परीक्षेमध्ये कामी पडेल आणि आजही हे सगळे रेकॉर्डेड सेशन असल्याकारणामुळे तुम्ही आताही त्याला पाहू शकता याला फार सॉफिस्टिकेटेड वेने आपण प्रॅक्टिससाठी ई बुक्स आणि क्वेश्चन्स देऊन सुद्धा आपण हे सगळेच्या सगळे टॉपिक जेवढे मी तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे सिलेबसमध्ये आपण सगळंच ईच अँड एव्हरी टॉपिक कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही ते कधीही पाहू शकता ठीक आहे आणि अनलिमिटेड टाइम्स वॉच असल्या कारणामुळे तुम्हाला त्याची रिव्हिजन आणि त्याचं अवेअरनेस असणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं सर की मला हा एक टॉपिक येत नाही सर मला हे टोटसन्स स्ट्रीम येत नाही की एक सी आय एस येत नाही प्रॉबिलिटी हे करूच का नाही बघा हे तर म्हणणार आहे की तुम्ही यावेळी आता एक नवीन टॉपिक पकडून त्याच्यामागे फार अवघडरित्या तयार तयारी करा जे येताय त्याला व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे पण आपलं एक रिकमेंडेशन असतं की सर तुम्हाला बोर्ड सँड स्ट्रीममध्ये इशू जातो आहे आता बोर्ड अँड स्ट्रीम आम्ही खूप अॅनिमेटेड वेमध्ये घेतलेला आहे तर त्यामध्ये दे काय करतील तुम्हाला की तो टॉपिक ॲटलिस्ट पाहून जायचा त्याच्यामुळे जर अवेअरनेस आली त्याचे फॉर्म्युलेस जर तुम्हाला अप्लाय करण्यात आले पटकन तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता येतो इझिली ठीक आहे या कोर्सची फी टू फोर नाईन नाईन रुपीज होती पण मात्र सिक्स्टी पर्सेंट ऑफ देऊन आपण सिर्फ फक्त नाईन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आपण याला देतो आहे हा कुपन कोड मात्र लक्षात ठेवा जे ए सिक्स झिरो यामध्ये तीनही विषय येईल ठीक आहे हा कुपन कोड लावा अप्लाय केल्यानंतर या कोर्सला एनरोल करून सगळ्याचे सगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे काही अडचण नसल्यास या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे कॅपिटर्सचं ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा कुठलीही अडचण असली तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता पण मात्र हे सगळे जे टॉपिक्स आहे मिस करू नका आपल्याकडे ट्रॅक रेकॉर्ड राहिले जे पण आपण टॉपिक शिकवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला परीक्षेत पाहाव्याच मिळेल काहीही अडचण असली तर तुम्ही नक्कीच हेल्प सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपलासुद्धा विचारू शकता तर मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी या विषय ऑल द बेस्ट आपल्या कॅपिटेट्सच्या चॅनलला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा ठीक आहे रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता आणि कुठली अडचण असली तर टेलिग्रामच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून आपले फ्री ऑफ कॉस्ट जे प्रॅक्टिस सेट्स आहे ते मात्र नक्की तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन कायज हॅव अ नाईस डे भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच